अहमदनगरमध्ये कुरिअर कार्यालयात पार्सलचा स्फोट झाला. या पार्सलवर ते पार्सल पाठवणाऱ्या मुलीचा मोबाईल नंबर आणि पत्ता आढळून आलाय. पोलिसांनी हा नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. कुरिअर पार्सलचा स्फोट, सामाजिक कार्यकर्ते संजय नहारांच्या नावे पार्सल, स्फोटामागे घातपाताचा संशय. अहमदनगरच्या माळीवाडा भागातल्या मारुती कुरिअर कार्यालयात मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक पार्सल आलं. पार्सल येताच सर्वसामान्य कुरिअर पार्सलप्रमाणे कार्यालयातला कर्मचारी हे पार्सल हाताळू लागला. मात्र अचानक या पार्सलचा स्फोट झाला. स्फोटात कुरिअरचा मालक संजय भुजबळ आणि कर्मचारी सुनील क्षीरसागर जखमी झाले. कुरिअर पार्सलमध्ये रेडिओ ट्रान्झिस्टर होता. रेडिओच्या स्पीकरला लोखंडी पाईप होता. त्या पाईपमध्ये हँड ग्रेनेडसाठी वापरण्यात येणारी स्फोटकं होती. मात्र या स्फोटात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पार्सल नगरमधील ज्या व्यक्तीच्या नावावर जमा करण्यात आलं ते नाव खोटं असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. हे पार्सल पुण्याला जाणार होतं. संजय नहार यांच्याकडे हे पार्सल जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये. पोलीस यावर उघडपणे बोलायला तयार नाहीत. नहार जे आहे सरचे संस्थापक आहेत, तर त्यांच्या नावाने होतंय हे पार्सल होतं त्यांच्या नावाने. तिथपर्यंत पोहोचलं नाही या ठिकाणी पार्सल. पुण्यामध्ये आमचं एक तपास पथक गेलं आहे चौकशी. जबाब घेण्यात आलाय बाबा, पण मी जास्त काय तर बोलू इच्छित नाही. तपास चालू आहे. मी ती बाहेर काढली ती वस्तू, ती FM सारखी होती. त्याला पुढे दोन बटन मागून एक ऑन ऑफचं बटन होतं. ते त्याच्यात ते आवाज येत नसल्यामुळे मी फक्त त्याला इलेक्ट्रिशियनच्या बोर्डला मी लावलं की म्हणलं नेमकी काय संशय आला मध्ये वाद द्यावा. मी जसं लावलं क्षणातच त्याचा स्फोट झाला. संजय नहार हे काश्मीरमध्ये शांततेसाठी काम करणाऱ्या सरहद या संस्थेचे संस्थापक आहेत. राष्ट्रीय एकात्मतेच्या जागृतीसाठी 1984 वंदे मातरम या सामाजिक संस्थेची स्थापना नहार यांनी केली. 1990 दशकात पंजाब, जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. 1995 जम्मू काश्मीरमध्ये शांततेचा संदेश देत सरहद या सामाजिक संस्थेची स्थापना केली. काश्मीरच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी पुण्यातील कात्रजमध्ये सरहद या शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. सरकारच्या मदतीशिवाय सरहद या निवासी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून 150 काश्मीरी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. त्यामुळे या स्फोट प्रकरणात नहार कोणाच्या निशाण्यावर होते का असा संशय व्यक्त होतोय. मात्र या हल्ल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय नहार जराही डगमगलेले नाहीत. मी ज्या विषयात काम करतो ते सगळेच विषय असेच आहेत. पंजाबमध्ये दहशतवाद होता, आम्ही तिथं वंदे मातरम संघटनेची स्थापना त्यासाठी झाली. पंजाबमध्ये असे प्रसंग कधीतरी झालेले आहेत, काश्मीरमध्ये झालेले आहेत. तर मला असं होणार नाही असं वाटत नव्हतं. मी शिवर नसायचो, पण कधीतरी होऊ शकतं असं. म्हणजे मी त्याला अनेक म्हणजे असं महाराष्ट्रात होईल वगैरे असं नव्हतं वाटलं. या स्फोटाप्रकरणी आता कुरिअर आणून देणाऱ्या व्यक्तीचं रेखाचित्र पोलिसांनी जारी केलंय. नहार यांना हे पार्सल कुणी आणि कुठून पाठवलं, हे पार्सल पाठवण्यामागचं कारण काय, यात घातपात होता का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान तपास यंत्रणे पुढे. अहमदनगरहून मकरंद घुडकेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.